नमस्कार, मी सीमा जोशी। जोशीज रेसिपीत आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी बनवणार आहे नवरात्र स्पेशल बटाटा वडी। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 3 मीडियम साइजचे बटाटे उकळून घेतले आणि किस करून घेतलेला आहे। अर्धा बाउल भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि या बाउलच्या मापानेच 1/4 बाउल साखर घेतलेली आहे। तूप, ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर, मिल्क पावडर। कढई गरम झालेली आहे, आता यामध्ये 1 चमचा तूप घालते। त्यानंतर हा बटाट्याचा लगदा आहे, हा यामध्ये घालायचा आहे आणि छान लालसर रंगावर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मिश्रण। बटाटे आपण कुकरमध्ये उकळून घेतल्यानंतर हे बटाटे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे 1/2 तास, त्यामुळे त्यामधील ओलावा सगळा कमी होतो आणि बटाट्याचा लगदा हा खूप सुटसुटीत होतो। घेतलं आहे, आता यामध्ये आपण साखर घालू। साखरेचे प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे मिश्रण असं साखर टाकल्यानंतर पातळ होतं, पण आपल्याला हा असा पाक थोडासा घट्ट झाला म्हणजे पक्का झाला म्हणजे घट्ट गोळा होऊन येतो। आणि आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालू। आणि असं हे एकसारखं मिश्रण ढवळत राहायचं आहे आपल्याला। असं हे मिश्रण झालेलं आहे, आता यामध्ये आपण मिल्क पावडर घालू। मिल्क पावडर घालणं हे तुमच्या आवडीनुसार आहे, पण टेस्ट खूप छान लागते वड्यांची, म्हणून हे आपल्याला मिल्क पावडर यामध्ये घालायची आहे। वेलची पावडर टाकू। आणि मस्त असं आपलं मिश्रण हे घट्ट होत आलं आहे। आणि ह्या वड्या करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅनच घ्यायची आहे, किंवा मग तुमच्याजवळ नॉनस्टिक पॅन नसेल तर जाड गुळाची कढई घेऊ शकता। आता अजून आपल्याला हे थोडंसं तूप याच्यामध्ये घालायचं आहे, त्यामुळे मिश्रण पॅनला चिटकत नाही आणि वडीला छान चकाकी येते। आपल्या वड्याच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आता ही होत आली आहे। यामध्ये मी फूड कलर टाकते, येलो कलरचा, हे ऑप्शनल आहे। बघू शकता हा आपला वड्याचा असा गोळा हा मस्त झालेला आहे। वडी जर थोडी कडक हवी असेल तर हे मिश्रण अजून थोड्या वेळ घट्ट करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण ताटात काढून घेऊ आणि एकसारखं पसरून घेऊ। असं हे वाटीने थोडंसं याला तूप लावून घेऊ आणि प्लेन करून घेऊ। यावर असे आपण हे बदामाचे काप लावू, किंवा तुमच्या आवडीनुसार कोणते ड्रायफ्रूट्स घालू शकता यावर। हे थोडंसं थंड 10 मिनिट होऊ दिलं आहे। आता आपल्याला हवे त्या आकारामध्ये याचे वडे असे कापून घ्यायचे आहेत। मी ह्या पिझ्झा कटरने पाडते। नवीन व्ह्यूवर्स असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आणि हे छान आता थंड होऊ देऊ। आणि याच प्रकारे मी सगळ्या वड्या काढून घेते। अशा पद्धतीने चविष्ट अशी बटाट्याची वडी आपली तयार झालेली आहे। माझी ही रेसिपी नक्की करून पहा। ही जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।